रोल 26 अकरा च्या हल्ल्याला तर 15 वर्ष पूर्ण होत आहेत. ते काल रात्र मुंबईत विसरू शकत नाही. अनेकांनी आपले जवळचे प्रियजन गमावले होते. मुंबईतला जो मेट्रो सिनेमाचा भाग आहे तिथे देखील गोळीबार करत होता. आपलं कामा हॉस्पिटल आहे आणि कामा हॉस्पिटलमध्ये जाऊन अतिरेक्यांनी गोळीबार केला होता. समोर जे मेट्रो आयनॉक्स मेट्रो आहे मेट्रो सिनेमा हॉल तिथे देखील गोळीबार झाला होता. अनेक जण जखमी झाले होते मृत्यू झाला होता. मुंबईचे पोलीस अनेक पोलीस जवान देखील त्याच कामा हॉस्पिटलमध्ये शहीद झाले होते. यावेळी अनेक पत्रकार देखील याच मेट्रो सिनेमाच्या बाहेर उभे होते. मुंबईतले काही आय पी एस अधिकारी मुंबईतले बडे अधिकारी कामा हॉस्पिटलमध्ये होते हॉस्पिटलमध्ये गेले होते तिथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी. मात्र ते अधिकारी आत गेले मात्र परत येत नाहीत. जे बाहेर आले त्यांची बॉडी बाहेर अशातच अनेक बाहेर देखील जे लोक उभी होती त्यांचा देखील मृत्यू झाला. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं त्या दिवशी जे फील्डवर होते व्हिडिओ जर्नलिस्ट आणि निर्मळ ते देखील याच हल्ल्यात जे पीडित आहेत त्यांच्या हाताला गोळी लागली होती. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या दिवशी काय घडलं होतं आणि काय सांगा. त्याच्याकडं म्हटलं की आधी अंगावरती सारे कारण त्या दिवशी आम्ही ऑफिसमधून निघालो आणि इथपर्यंत मेट्रोच्या इथपर्यंत आलो आणि ते जबरदस्त जोरदार फायरिंग चालू होतं. काय कळत नव्हतं काय देवभर आहे तर सगळे लोकं सैरावैरा तिकडे पळत होती आणि तिथे आम्ही शूट करत असताना तिथेच आम्ही मेट्रो तिथे उभा होतो आणि ते शूट करत असताना आमच्यासमोरच जे तिन्ही जे अधिकारी आहेत ते आमच्यासमोरच आतमध्ये गेले आणि तीच पोलिसांची जी व्हॅन होती तीच थोड्या वेळाने 12:15 दरम्यान परत बाहेर आली. सगळ्यांना वाटलं की पोलीसच आहेत त्यामुळे सगळे निर्धास्त होते. कुणाला काही हे नव्हतं की काय आतमध्ये पोलीसच आहेत असं अंदाज होतो. म्हणून आम्ही पोलीस आले म्हणून बसलो होते खाली डिवायडरला. कॅमेरा हातात शूट घ्यायला सुरुवात केली तर त्याच्यातून अचानक फायरिंग झालं. काही कळलंच नाही कुणाला काय कोण आहे आतमध्ये काय आहे. माझी गोळी हाताला आली आणि ह्या हाताला चाटून गेली गोळी आणि मी कॅमेरा पडला कुठे माझा हात पूर्ण इथून सुन पडला आणि इथून नंतर मग मला एका गाडीमध्ये टाकून जेटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि तो दिवस मी खरंच आयुष्यात तरी विसरू शकत नाही कारण तो दिवस माझ्यासाठी खरंच काळा दिवस होता. कदाचित नक्कीच खाली मी डिवायडरला बसलो होतो नाही तर कदाचित गोळी कुठेही लागली होती. तुमच्या हाताला गोळी लागली त्यावेळी आणखी तुम्हाला गोळी लागली का त्यांची अवस्था काय होती तुम्हाला मुक्ती झाली. तिथे पण तुम्हाला जखमी झाली लोक आणि पण ती सिच्युएशन काय एवढी लक्षात नव्हती कारण तो जेव्हा मला गोळी लागली तेव्हा काहीच सुधारलंच नाही. म्हणजे पूर्ण हात म्हणजे मी असा हात पकडला होता. मला तर वाटलं तर बोटं माझी पूर्ण तुटली आहेत पण असा हात पकडला होता मी. त्यामुळे तिथलं वातावरण इतकं भयानक होतं की आत्ता पण ती आठवण काढली तरी शहारे येतात अंगावर. तो दिवस कधीच नाही विसरू शकत मी आयुष्यात. आजही आपण जेव्हा या हल्ल्याचे किस्से ऐकतो त्यावेळी एक किस्सा असतो कसा पाणी त्याची दोन साठी पोलिसांच्या गाडीतून आले तीच गाडी तुमच्या समोर न आली का तीच गाडी होती का त्या गाडीत कसा होता. हो तीच गाडी म्हणजे पोलिसांना हे करून पोलिसांची गाडी तीच गाडी इकडे आली आणि इथून पुढे ते मंत्रालयाच्या दिशेने पुढे गेली. ॲक्च्युली ती पोलिसांची गाडी आहे त्यामुळं सगळे निर्धास्त होते. पुन्हा पोलिसांनाही कळलं नाही की त्याच्यामध्ये अतिरिक्त आहेत आणि अचानक जवळ आल्यावर त्यांनी फायरिंग चालू केलं आणि एकदम ब्रश फायर केलं त्याच्यामुळं माझी गोळी लागली हाताला. तर कळलं नाही कुणाला कुणालाच कळलं नाही की त्याच्यामध्ये अतिरिक्त आहेत पोलिसांच्या गाडीमध्ये अतिरिक्त आहेत हे कळलंच नाही कुणाला. तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला की आम्ही तीन अधिकारी आत गेलो होतो आम्ही त्यांची प्रतिक्रिया त्या दिवशी म्हणजे जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा इथे अचंड प्रचंड किंवा कामा हॉस्पिटलमध्ये जोरदार फायरिंगचा आवाज येत होता. तर पहिलं कळत नव्हतं की फायरिंग चालू आहे. म्हणजे फायरिंग चालू म्हणलं तर आपण घाबरलोच होतो. म्हणून आम्ही सी पी हॉस्पिटल हे आहे ना सी पी ऑफिस तिकडे गेलो. तिकडे गेलो तर तिकडे जोरात फायरिंग चालू होतं. म्हणून म्हटलं एक सेफ जागा म्हणून आपण मेट्रोच्या लांब इथे उभं राहूया. म्हणून आम्ही इथे आलो. आतमध्ये प्रचंड जोरात फायरिंग चालू होतं. म्हणजे आतमधलं आपण काहीच सांगू शकत नाही काय चालू होतं तेव्हा सिच्युएशन इथं पण डेंजर होतं. त्यावेळी लोकांची इथं पाळापळ होती कशी होती आज जशी वाहनांची होती त्यावेळी कसं होतं त्यावेळी पोलीस यंत्रणा कशी काढली होती. त्या दिवशी तर पोलीस यंत्रणा म्हणजे सगळीकडे सुटसुकाट होता. गाड्या बिड्या काही नव्हतं कारण सगळीकडे नाकाबंदी वगैरे पोलिसांनी केली होती. त्याच्यामुळं पोलीस प्रत्येकाला आय डी वगैरे विचारायचं कुठून आला इन्क्वायरी करायची काय
त्यामुळे एकदमच सुटसुकाट होता, सगळीकडे आवाज येत होता, ॲम्ब्युलन्सचा आवाज येत होता जखमी लोकांचा, त्याच्यामुळं एकदम म्हणजे भयभीत एकदम वातावरण होतं त्या दिवशी. तर आपण तो विचारही नाही करू शकत की कसं वातावरण होतं. त्या दिवशी तुम्ही घरी गेला, त्या घरी घरचं वातावरण कसं होतं किंवा त्यासोबत आणखी कला दोन प्रश्न, त्याच्यानंतर काय काय घडलं, तुम्हाला किती जणांना भेटले, त्याच्यानंतर काय काय घडलं. घरचं वातावरण म्हणजे जेव्हा आई वडिलांना समजलं तेव्हा घरचे प्रचंड घाबरले होते त्यांना, म्हणजे जोपर्यंत ते बघत नव्हते मला तोपर्यंत त्यांना वाटत नव्हते की आपल्या मुलाला काय झालं. तेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये बघितलं तेव्हाच आईला कळलं की आय बाबा व्यवस्थित आहे. त्यानंतर मग बरेच दिवस गेले, आज 15 वर्षे जरी गेले तरी तो दिवस अजून विसरू शकत नाही. मग आम्ही 2 वर्षांनी बाळासाहेबांची पण भेट झाली माझ्या शरीरात, त्यांनी पण विचारलं काय त्याच्यासाठी कसं शूट केलं तू, काय झालं, कोर्टामध्ये साक्षी झाली तिथे काय विचारलं, सगळी इन्क्वायरी केली आणि गुड जॉब म्हणजे शाबास केली. धन्यवाद अनिलजी, आणि तुम्ही ते साहस दाखवलं आणि आपल्या कामाप्रतीची निष्ठा दाखवली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. त्याच्यामध्ये आधी एक भारतचे इकडे जर्नालिस्ट आणि ते देखील याच जिल्ह्यातील एक व्यक्ती आहे. तोच तुमचा भेटी.